सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारचं हे पहिलं अधिवेशन आहे या दरम्यान विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली राज्यातील अनेक प्रश्न रखडलेले असताना विधानसभेच्या पायऱ्यांवर मात्र आंदोलनावेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या वदारोळात राज्यातील जनतेचे काही प्रश्न मात्र अनुतरितच राहिले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सध्या राज्यातील जनतेसमोर असलेले महत्वाचे पाच मुद्दे नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न आहे तो राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांचा राज्यात अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले पावसामुळे झालेल्या नुकसानीवरून सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणं बाकी असल्याचं सांगितलं गेलं यावेळी विरोधकांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे दुसरा प्रश्न आहे राज्यातील रस्त्यांची दुरावस्था तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा जो विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे शहर तसेच गावगावच्या रस्त्यांची दुरावस्था झाली असून रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमावा लागतोय या मुद्द्याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे तिसरा प्रश्न आहे तो एम पी एस सी देणाऱ्या विद्यार्थ्यांचा राज्यात गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला हा निर्णय एमपीएससी परीक्षार्थींसाठी अन्यायकारक असल्याचे सांगत सरकारच्या या निर्णयाला या विद्यार्थ्यांकडून विरोध दर्शवला जातोय या परीक्षार्थींच्या प्रश्नावर लक्ष देण्याची गरज असून हजारो विद्यार्थी एम पी एस सी परीक्षेची तयारी करतात त्यांच्या भविष्याबद्दल चर्चा होताना मात्र दिसत नाहीये मराठा समाजाला राज्य सरकारने आरक्षण दिलं होतं परंतु सर्वोच्च न्यायालयाने ते असंवैधानिक ठरत रद्द केलं दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील मराठा समाजात नाराजी आहे हा मुद्दा देखील चर्चेपासून दूर आहे पाचवा मुद्दा आहे ओबीसी आरक्षणाचा सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देखील पेटलेला आहे त्यामुळे ब्याण्णव नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही यावर सर्वोच्च न्यायालयात सप्टेंबरच्या अखेरी सुनावणी होणार आहे तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने जैसे ती स्थिती ठेवण्याचे निर्देश न्यायालयात दिलेत त्यामुळे निवडणुका रखडल्या आहेत यासोबत असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर तोडगा काढणं गरजेचं आहे विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत मात्र सरकारकडून त्यावर कुठलाच ठोस निर्णय घेतला जात नाहीये आणि अशात विधानभवन झालेला हा निंदनीय प्रकार म्हणजे लोकां सांगे ब्रह्मदान आणि स्वतः मात्र आता पुढचं ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे तर याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका